राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर महाराष्ट्रातील पत्रकारांना टोल माफी तसेच महामार्गावरून प्रवास करताना अपघाती मृत्यू आल्यास 5 लाखाची विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पुण्यामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना टोल माफी संदर्भातील निवेदन दिले होते. या मागणीला यश आल्याचे राज्य मराठी पत्रकार संघाचे महासचिव विश्वासराव आरोटे यांनी सांगितले. संपूर्ण राज्यातील पत्रकारांना आता टोलमुक्त प्रवासाची संधी प्राप्त होणार आहे. आमदार खासदार स्वातंत्र्य सैनिक यांच्याप्रमाणे पत्रकार देखील समाजासाठी सेवाभावी प्रवृत्तीने काम करत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते पत्रकारिता करतात. तो लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकाराला सेवा बजावत असताना अनेकदा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर आपणास टोल माफी मिळावी अशी संघटनेची मागणी होती. त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांना आता टोल माफी करत असल्याची घोषणा गडकरी यांनी केली व तसे आदेश काढण्याच्या सूचना देखील संबंधित सचिवांना दिल्या आहेत. राज्य मराठी पत्रकार संघाच्या या मागणीला यश आल्यानंतर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत संघटनेचे प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे यांनी पाहूयात. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देशाचे रस्ते वाहतूक मंत्री आमदार नितीन गडकरी साहेबांचं प्रथम अभिनंदन करतो. मागील काळात देखील त्यांचे पत्रकारांबद्दल टोल माफी करावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही पुणे येथील कार्यक्रमात आमदार गडकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित केला. त्यावेळेस आम्ही राज्य पत्रकार संघाने मागणी केली होती पत्रकारांना देखील टोल माफी व्हावी. आणि एक पत्र त्यांचं त्या काळात देखील तातडीने व्हायरल झालं, मात्र त्याची कार्यालयीन आदेश प्राप्त नसल्यामुळे टोल नाक्यावर मोठी नाचकी होत असायची. पत्रकार हा देखील एक समाजसेवक आहे. समाजाचे प्रश्न सोडत असताना चांगल्या कामांना न्याय देण्याचं काम या पत्रकारितेने केलंय. आद्य क्रांतिकारक बाळशास्त्री जांभेकर असं लोकमान्य टिळक असं अशा पत्रकारांची पत्रकारिता करत असणारे समाजसेवक पत्रकारांना 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रातील काही पत्रकार महोदय दिल्ली येथे त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी टोल माफी करावी अशी मागणी केली. त्यावेळी त्यांनी राज्यातील आधी स्वीकृती धारकच नव्हे तर संपूर्ण पत्रकारांना टोल माफी करण्यात येईल. त्याचबरोबर रस्त्यावर काही अपघात झाल्यास पत्रकाराच्या कुटुंबियाला 5 लाख रुपयाची विमा कवच दिलं जाईल असं या राज्याचे जे असलेले व देशाचे मंत्री आमदार नितीन गडकरी साहेबांनी पत्रकारांबाबत चांगला निर्णय घेतला. हा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी होणं ही काळाची गरज आहे. कारण घोषणा अनेक होतात मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शासकीय कार्यालयात कोणत्या प्रकारचे आदेश निघत नाहीत त्यामुळे ते प्रत्यक्ष राबवले जात नाही. या अगोदर देखील राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील पत्रकारांना टोल माफी करू असं सांगितलं, मात्र त्या आदेश कार्यालयातून प्राप्त न झाल्यामुळे ती देखील हवेतच विरघना झाली घोषणा. त्यामुळे घोषणा करतात पण त्या आमची अंमलबजावणी होणं ही काळाची गरज आहे. आज देखील गडकरी साहेबांनी जी घोषणा पत्रकारांबाबत केली ती घोषणात न राहता तिला आदेशाद्वारे जर ती प्रत्यक्षात अंमलात आली तर त्यांना देखील राज्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने आम्ही देखील त्यांचं अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट, कोरोना कालावधीमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री आमदार राजेजे टोपे साहेब यांनी पत्रकारांना देखील 50 लाख रुपयांचं विमा कवच दिलं जाईल असं पुणे येथे सांगितलं. मात्र आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारत देशामध्ये अनेक पत्रकारांच्या कोरोना कालावधीमध्ये मृत्यूमुखी पडले, अनेक पत्रकार आजारी पडले. मात्र शासनाने जो पुणे येथे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी जो शब्द दिला तो आज देखील त्यांनी देखील अशीच घोषणा केली, मात्र त्याची कार्यालयीन आदेश नसल्यामुळे त्याकडे देखील दुर्लक्ष झालं. आज महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांचा बळी गेला, अनेकांचे कुटुंब आजही दुर्लक्षित झाले. अशा या कुटुंबांना देखील राज्य सरकारने मदत करायला पाहिजे. दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये पत्रकारांसाठी 2 कोटी रुपये ठेवले जातात. शक्य जर 50 लाख रुपयांचं तातडीने जर नसेल तर 5 लाख रुपये तरी त्या मृत्यू पत्रकारांच्या कुटुंबियाने तातडीने देण्यात यावी. त्याची यशवंतराव चव्हाण म्हणून ती योजनेमध्ये हे पैसे टाकलेले आहेत. ते 5 लाख रुपये मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील सर्व ज्या ठिकाणी पत्रकारांचे मृत्यू झाले त्याच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये तातडीने वितरित झाले पाहिजे ही आमची मागणी आहे. म्हणून शासन घोषणा करतंय, केंद्र सरकार घोषणा करतंय पण त्याची अंमलबजावणी पत्रकारांच्या बाबतीत होत नाही
आणि त्याच्या पाठीवर धाक देण्याचं काम या राज्य सरकारने करावं। जे पत्रकार कोरोना काळामध्ये आजारी पडले, काही पत्रकारांना मृत्यूला सामोरे जावं लागले, अशा सर्व कुटुंबियांना राज्य सरकारने असलेले व देशाचे मंत्री आमदार नितीन गडकरी साहेबांनी पत्रकारांबाबत चांगला निर्णय घेतला। हा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी होणे ही काळाची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, मुंबई। मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा। या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।